बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून। पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ निवडणूक 5 दिवसांपूर्वी पार पडली। या निवडणुकीमध्ये बबन उर्फ शशिकांत झिंजुर्डे यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली। मात्र याआधीचे महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांना हा निकाल मान्य नसल्याने आक्षेपानंतर पुन्हा मतमोजणी घेण्यात आली। मात्र तरीही बबन उर्फ शशिकांत झिंजुर्डे यांनीच 9 मतांनी बाजी मारली। अंबर चिंचवडे यांच्या पत्रानंतर त्या पत्राला उत्तर म्हणून गेले 5 दिवस पारदर्शकतेने निवडणूक अधिकारी तुकाराम जाधव यांनी काम पाहिले आणि आज दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास त्यांनी हा निर्णय जाहीर केला। आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया। चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघाचा अध्यक्षपदाची जी राखून ठेवलेला निकाल आहे तो आता जाहीर केला। निवडणूक अधिकारी तुकाराम जाधव यांनी जाहीर केला आणि आता आपल्या समोर आहेत विजयी झालेले बबन उर्फ शशिकांत झिंजुर्डे, आपण त्यांच्याशी आता बोलणार। काय सांगाल तुमचा आज निकाल आता 5 दिवसानंतर जाहीर केला, तुम्ही काय सांगाल? मुळात मी सर्वप्रथम माझ्यावरती माझ्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी मतदारांनी जो विश्वास दाखवला मी त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, सर्वांचं मनापासून आभार मानतो। आणि गेली 5 दिवसापासून ही मतदान मोजणीची प्रक्रिया चालू होती। वास्तविक पाहता पहिल्याच दिवशी जो निर्णय जाहीर केला होता विरोधकांनी सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तो निर्णय मान्य करणं अपेक्षित होतं, कारण की अशाच प्रकारचं इलेक्शन 2 वर्षापूर्वी झालं होतं, परंतु विरोधक निवडून आले तरी त्याला कसल्याही प्रकारचा विरोध न करता त्यांना काम करण्याची संधी देण्याच्या दृष्टिकोनातून गेली 2 वर्षामध्ये मी साधं एक क्षुल्लक पत्र किंवा गेल्या 2 वर्षामध्ये या महानगरपालिकेत मी या संघटनेच्या कामाच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा पत्रव्यवहार न करता त्यांना कसं चांगल्या प्रकारचं काम करता येईल याच्याकरता मी मदत केलेली आहे। मी आगामी काळातसुद्धा विरोधकांना हेच सांगेल की आपण निवडणूक हा वेगळा भाग आहे, परंतु पुढील काळामध्ये कर्मचाऱ्यांचं हित ह्या निवडणुकीतून साध्य झालं पाहिजे आणि याच्याकरता आपण कायमच कर्मचाऱ्यांचं हित डोळ्यापुढं ठेवूनच भूमिका घेतली पाहिजे। गेल्या 2 वर्षामध्ये संघटना ही महानगरपालिकेतली महासंघ ही एकमेव संघटना आहे। 14 जवळजवळ 20 वर्षापूर्वी आपण सर्वजण कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सगळ्या संघटना आणि सगळ्यांच्या वेगवेगळ्या चपला बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्र आलो होतो आणि त्या एकत्रितपणाने ही संघटना तयार केली होती। या संघटनेचा मुख्य हेतू फक्त हाच होता की कर्मचाऱ्याचं हित कशात आहे आणि ती हित जोपासण्याच्या माध्यमातून मागच्या 2 वर्षापूर्वी मी पडलो असलो आणि मला सपोर्ट करणारे माझ्या पाठीमागे कर्मचारी असले तरीसुद्धा मी कर्मचारी महासंघाचं कामकाज चांगल्या प्रकारे कसं होईल याच दृष्टीने विचार करून कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही। या पुढच्या काळातसुद्धा विरोधकांच्याकडून मला हीच अपेक्षा राहील। वास्तविक पाहता झालेला निर्णय हा 26 तारखेला जवळजवळ 24 तास मतमोजणी चालू असताना त्यांचेही कार्यकर्ते असतील, आमचेही कार्यकर्ते असतील, मतमोजणी करणारे कर्मचारी असतील, यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून निकाल दिलेला होता, परंतु या सगळ्या लोकांना वेठीस धरणं अपेक्षित नव्हतं। परंतु असो, घडलेली घटना दुर्दैवी आहे, परंतु या पुढच्या काळामध्ये मात्र कर्मचाऱ्यांच्यातलं चांगलं सौदार्य राखून या पुढल्या काळात माझा कुणीही विरोधक नसणारे, प्रत्येक कर्मचारी हा माझा असणारे, इलेक्शन महासंघाचं आहे, कर्मचाऱ्याचं नाही। काय सांगा सर, ह्या पहिल्यांदाच असं घडलं त्यासात की एवढे दिवस हा निर्णय द्यायला लागला, तुम्ही राखून ठेवला होता, काय सांगा? जी निवडणूक प्रक्रिया पार पडली ती एकदम स्वच्छ अशी आणि पारदर्शक अशी पार पडलेली आहे। यामध्ये विजय उमेदवार आणि पराभूत उमेदवारांची आकडेवारी पाहता खूप कमी मताधिकांनी काही लोक पराभूत झालेले आहेत। अध्यक्षपदासाठी जे उमेदवार पराभूत झालेले आहेत त्यांनी फेरमतमोजणीचा अर्ज केला होता, त्यांची जी माहिती संकलित करायची होती त्यासाठी वेळ लागत होता। यापूर्वीच मी 24 पदाच्या नावं घोषित विजयी नावं घोषित केलेली आहेत, फक्त अध्यक्षपदासाठी ही माहिती संकलित करण्यासाठी प्रलंबित ठेवलेली होती। आज माझी माहिती पूर्ण झालेली आहे, माझ्या माहितीनुसार मी आजचा निर्णय दिलेला आहे तो राजस्थानी योग्य आहे। याविषयी तुमच्यावर कोणाचा काही दबाव वगैरे खूप वेळ लागला आहे काय दबाव वगैरे कोणाचा? माझ्यावरती कोणाचाही दबाव नव्हता, माझा पूर्ण फोन स्विच ऑफ होता, त्यामुळे माझ्यावरती कोणाचाही दबाव नव्हता। ही जी निवडणूक झालेली आहे
पूर्णतः पारदर्शकपणा त्यात दिसून येत आलेला आहे, दिसून येतो। आणि माझ्या ज्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या होत्या त्यांनी खरंच सुंदर आणि पारदर्शक असं कामकाज केलेलं आहे। त्यांच्याच जीवावरती आज मी हा जो निर्णय दिलेला आहे तो पारदर्शकपणे दिलेला आहे। विजयी उमेदवारांना सर्टिफिकेट ते केव्हा द्यायचे? विजयी उमेदवारांना 25 पैकी 24 ची नावं यापूर्वी घोषित केलेली होती, आता अध्यक्षपदाचं नाव घोषित केलेलं आहे। या विजयी उमेद 25 विजयी उमेदवारांना मी 3/3/2022 गुरुवार त्या दिवशी मी 4 वाजता मी त्यांना सर्टिफिकेट इश्यू करेल।